अध्यक्ष महोदय, एखाद्या व्यक्तीला किती मागे घालायचं? म्हणजे तुम्हाला प्रफुल्ल पटेलची ऍडमिनिस्ट्रेटर त्यांची पार्टी आठवली, वाजेची पार्टी कुठली आहे? 2008 साली कुठल्या पार्टीत गेले ते? गावड्याची पार्टी कुठली आहे? कुठल्या पक्षाचे ते उपाध्यक्ष? अध्यक्ष महोदय, हे सचिन वाझे आजही क्राईम मध्ये जे क्राईम इंटेलिजन्स युनिट आहे त्याचे प्रमुख आहेत आणि त्यांची चौकशी होऊ शकते अध्यक्ष महोदय. त्यांना त्या ठिकाणी पहिले सस्पेंड केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही जर त्यांच्यावर कारवाई न करता या ठिकाणी आपण असं सांगता की आम्ही चौकशी करू, याचा अर्थ त्यांना पुरावे नष्ट करण्याची मुभा तुम्ही देता, तुम्ही मुभा देतात. आणि माननीय मंत्री महोदय, हा खरा चेहरा दिसतोय, खरा चेहरा की ज्यावेळी इतके सगळे पुरावे समोर आल्यानंतर देखील केवळ एका विशिष्ट पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला होता म्हणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय हा पूर्णपणे चूक आहे. अध्यक्ष महोदय, कोणी गुन्हेगार असो, आमच्या पक्षाचा, तुमच्या पक्षाचा, सेनेचा, राष्ट्रवादीचा की काँग्रेसचा, गुन्हेगार हा गुन्हेगार आहे आणि तुम्हाला काळ माफ करणार नाही अध्यक्ष महोदय. आमची मागणी आहे या ठिकाणी सचिन वाझेंना पहिले बडतर्फ करा अध्यक्ष महोदय, त्यांना सस्पेंड करा, बडतर्फ वाटल्यानंतर करा, पहिले सस्पेंड करा अध्यक्ष. आणि तसे त्यांना घेतलं कसं अध्यक्ष महोदय? हायकोर्टाच्या आदेशाने सचिन वाझे हे सस्पेंड झाले होते. आमच्या काळामध्ये तो प्रस्ताव आला त्यावेळेस मी स्वतः ऍडव्होकेट जनरल यांना विचारलं होतं. ऍडव्होकेट जनरल यांनी सांगितलं की यांना घेता येणार नाही. यानंतर यांनी केवळ एक कमिटी दाखवली अध्यक्ष महोदय, रिव्ह्यू कमिटी. आणि रिव्ह्यू कमिटीने काय सांगितलं? कोविड असल्यामुळे, माझं म्हणणं होऊ द्या आता, कोविड असल्यामुळे आम्ही यांना घेतोय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सचिन वाझेंना हे पाठीची घालत आहेत, सांगतात ते चूक आहे. हा मॅटर सबज्युडिस नाही, हे खरं आहे की ख्वाजा युनिसची आई त्या ठिकाणी गेलेली आहे पण ती पिटिशन ऍडमिट झालेली नाही. जी पिटिशन ऍडमिट नाही ते मॅटर सबज्युडिस नसतं अध्यक्ष महोदय. ती अजून याच्यावरच आलेली नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे मंत्री महोदय कोणाला वाचवतायत, कोणाला लपवतायत, कशाकरता मागे घालतायत हे सगळं लक्षात येतं आमच्या. पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शांत राहणार नाही. हे जे सांगतायत ना, यांना जो अभिमान आहे की महाराष्ट्रात येऊन लोक या ठिकाणी आत्महत्या करतात म्हणजे किती चांगला महाराष्ट्र आहे, ही महाराष्ट्राला या ठिकाणी कीर्ती मिळवायची आहे की इथे येऊन लोकांनी आत्महत्या करायची अध्यक्ष महोदय? अरे ते सोडून द्या मग अध्यक्ष महोदय. पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या बद्दल तर या ठिकाणी शोधू शकले नाही, ते एवढ्या क्लिप दिल्या त्या संदर्भात तर कारवाई केली नाही, ते सोडून द्या अध्यक्ष महोदय. इतके पुरावे दिल्यानंतर देखील अध्यक्ष महोदय जर तुम्ही सचिन वाझेला पाठीशी घालणार असाल तर आता तुमच्यावर शंका येते अध्यक्ष महोदय. या ठिकाणी आमची मागणी आहे, कुठल्याही परिस्थितीत आम्ही हे मान्य करणार नाही अध्यक्ष महोदय. अशा प्रकारे जर या विधानसभेमध्ये स्वतः गृहमंत्री एखाद्या अपराध्याला केवळ तो एका विशिष्ट पक्षाचा आहे म्हणून पाठीशी घालणार असतील अध्यक्ष महोदय तर हे योग्य नाहीये, आम्हाला हे मान्य नाही अध्यक्ष महोदय. आम्ही हे चालू देणार नाही अध्यक्ष महोदय. आमची मागणी आहे आत्ताच्या आत्ता सचिन वाझेंना सस्पेंड करा अध्यक्ष महोदय आणि त्यांना अटक करा अध्यक्ष महोदय, आत्ता अटक करा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, नाना भाऊ मला अडचण नाही, हा मी मिळवला सीडीआर, करा माझी चौकशी, करा माझी चौकशी, करा गृहमंत्री माझी चौकशी करा, मी मिळवला सीडीआर, माझी चौकशी करा, चला करा माझी. अरे पण ज्यांनी खून केला त्याची तर करा, ज्यांनी खून केला त्याच्या पाठीची घालता. आणि या सभागृहामध्ये आम्हाला बोलायचा अधिकार आहे, धमकी देतात काय आम्हाला? आणि घाबरत नाही, घाबरत नाही, घाबरत नाही, घाबरत नाही, करा करा माझी चौकशी करा. हो मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा, करा माझी चौकशी. आणि अध्यक्ष महोदय, खुनी शोधण्याकरता तुम्ही शोधला नाही त्याच्या पलीकडची माहिती मिळवेल, माझा अधिकार आहे तो, माझा अधिकार आहे तो, करा माझी चौकशी, काय अडचण नाही. या विषयावर मी ऑनलेग आहे अध्यक्ष महोदय, ऑनलेग आहे साहेब, पण बाजूला हो ना एवढा अध्यक्ष महोदय. हे सरकार किती काळ सचिन वाझेंना पाठीशी घालणार आहे? आमचा सवाल आहे, कोथमिरे कोण आहे अध्यक्ष महोदय? कोण आहे कोथमिरे? हे देखील आम्हाला समजलं पाहिजे, त्याचा काय संबंध आहे हेही समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय. या ठिकाणी सन्माननीय गृहमंत्री सचिन वाझेला का पाठीशी घालतायत? कोण कोण अडकणार आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये? कोण कोण अडकणार आहे, काय कारण आहे अध्यक्ष महोदय?